तर दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा भाजप नेत्या पंकजा मुंडे यापुढे नेत आहेत. पूर्वी हा मेळावा भगवानगडावरती होत होता, मात्र आता हा मेळावा सावरगाव घाट म्हणजे भगवान भक्तीगडावरती होतोय. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा मेळावा ऑनलाईन झाला होता, मात्र यंदा प्रशासनानं कोरोनाच्या नियमांची अट घालून जाहीर मेळाव्याला परवानगी दिली आहे. खासदार प्रीतम मुंडे सध्या या भक्तीगडावरती पोहोचले आहेत. भगवान भक्तीगडावरती दसरा मेळावा संपन्न होतोय आणि या ठिकाणी सावरगावात सध्या खासदार प्रीतम मुंडे या दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्यावर आगमन झालेलं आहे. पंकजा मुंडे आता या मेळाव्यात काय बोलणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पंकजा मुंडे यापूर्वी गोपीनाथ गडावरती दर्शन घेऊन हेलिकॉप्टरने सावरगावाकडे रवाना झाले आहेत. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत. प्रीतमताई मुंडे ताई साहेब यांचा या भक्तीगड या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अवघ्या काही वेळामध्ये आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहात अशा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या लोकनेत्या पंकजाताई मुंडेताई साहेब यांचंही मुख्य मंचावर या ठिकाणी आगमन होत आहे. उमरे साहेब मंचावरील मान्यवरांना विनंती करतो. आदरणीय खासदार डॉक्टर प्रीतमताई साहेबांचं मंचावर आगमन होत आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या समेत आलेले सर्व उपस्थित मान्यवर सर्वांचं भगवान भक्तीगडावर या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो, आपण कृपया विराजमान व्हायचंय. आणि वेळ या ठिकाणी गेलेला आहे आणि आता खुद्द पंकजा मुंडे या सावरगाव घाटकडे मेळाव्याकडे निघालेले आहेत. ताई आता दर्शन घेतलंय काय आता ओढ लागलेली आहे मेळाव्याकडे काय सांगाल? ओढ लागली आहे, उन्हामध्ये लोक वाट बघतायत आणि फक्त असं होतं दरवेळी 30-40% लोक बाहेरच राहतात आणि त्यांचं दर्शन होत नाही, म्हणून मी आता त्यांची प्रतीक्षा करते. हॅलो, आता आणखीन किती वेळाची ओढ त्यांना सहन करावी लागेल काय सांगाल? 25 मिनिट. आपण पाहताय की फक्त आता 20 मिनिटांमध्ये या ज्या ताई आहेत त्या आता मेळाव्यापर्यंत पोहोचणार आहेत, त्यामुळे फक्त 20 मिनिटात या ठिकाणी मेळाव्याला सुरुवात होईल असं वाटतंय. कॅमेरामन अक्षय रडेसह विनोद जिरे, सामटीव्ही, बीड. खासदार प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावरती दाखल झालेले आहेत. मुंडेंच्या समाधी स्थळाचं दर्शन त्यांनी सकाळी घेतलेलं आहे आणि आता या मेळाव्यात पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. भगवान भक्तीगडावरती दसरा मेळावा संपन्न होतं आणि या ठिकाणी खासदार प्रीतम मुंडे या दाखल झालेले आहेत. खरं तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा हे भाजप नेत्या पंकजा मुंडे या पुढे नेत आहेत. पूर्वी हा मेळावा भगवान गडावरती होत असे, मात्र आता हा मेळावा सावरगाव घाट म्हणजे भगवान भक्तीगडावरती होतोय. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा मेळावा ऑनलाईन झाला होता, मात्र यंदा प्रशासनानं कोरोनाच्या नियमांची अट घालून जाहीर मेळाव्याला परवानगी दिली. तर मेळाव्याच्या अनुषंगानं आता दरवर्षीप्रमाणे यंदाही खासदार प्रीतम मुंडे या आता गोपीनाथ गडावरती मुंडेंच्या समाधी स्थळाचं दर्शन त्यांनी घेतलं आणि आता भगवान भक्तीगडावरती दाखल झाले. मंचाच्या समोरची जागा आहे, त्या ठिकाणी उभं बसायचंय. मंचाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी या कार्यक्रमाला निघण्यापूर्वी पंकजा मुंडे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी. काही वेळात पंकजा मुंडे या सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्याला जाणार आहेत, त्या सध्या आपल्यासोबत आहेत. नेमक्या काय भावना आहेत दसऱ्याच्या निमित्तानं आपण जाणू? तर आज दसरा मेळावा आहे, आनंदाचा दिवस आहे, दसरा आहे, काय भावना आहे? दसरा आनंदाचा दिवस असतो, एक अत्यंत महत्त्वाचा आपल्या संस्कृतीतला दिवस आहे. हा विजयादशमीचा दिवस आहे, विजयाचा उत्सव साजरा करण्याचा, सीमोल्लंघनाचा आणि चुकीच्या प्रथा परंपरा आणि ज्या काही प्रतीक आहेत त्यांना लावणरूपी दहन करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळं हा दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि माझ्यासाठी हा महत्त्वाचा आहे, कारण भगवान भक्तांच्या मेळ्याचा दिवस आहे. भगवान भक्त एकत्र येतात आणि त्यांच्या मेळाव्याचा हा दिवस आहे. दरवर्षी तुम्ही एक संकल्प करत असतात, यंदा कसा संकल्प असणार आहे, नवीन काही संकल्प आहे का? संकल्प तिथे गेल्यावर त्या पावनभूमीमध्ये सुचत असतात आणि ते संकल्प समाज उपयोगाचे असतात, समाजाला हवे असणारे असतात आणि संकल्प केलेले लोक पाळतात. मागच्या वेळी मी सांगितलं होतं जसं मुलीचा जन्म झाला तर तो मुलीला इथे वर्षभराच्या आत दर्शनाला घेऊन येऊन एक धागा बांधा, भगवान भक्ती धागा, तर तोच संकल्प पूर्ण झाला. असे अनेक संकल्प माझ्या मनामध्ये येत राहतील, वर्षानुवर्ष लोकांचे तेवढं प्रेम राहील. आजही काय संकल्प माझ्या तिथे गेल्यावर पुरेल तो मी नक्की पूर्ण करेन. वाईट गोष्टी म्हणून रावणाचं दहन केलं जातं,
बीड जिल्ह्यात असे काही वाईट गोष्टी आहेत का ज्याचं आज तुम्ही दसऱ्याच्या निमित्ताने दहन करणार आहेत, तिथनं काही असणार आहे का? मी दहन नाही करणार आहे, काही दहन केलं जातं आणि बघू मला तिथे गेल्यावर मला काय वाटेल. मी म्हटलं तसंच पुरेल ते बोलेन, लोकच करतील काय करायचं ते. लाखो जणांचं लक्ष मेळाव्याकडं आहे, त्या संबंध लोकांना काय आव्हान असतं तुमचं आणि एक नवीन म्हणजे एक वर्षाच्या नंतर तुम्ही परत मेळावा घेताय जाहीर, काय वेगळे पण असणार आहे, कोण कोण येणार आहे? कोणी येणार नाही आहेत, सगळे भगवान भक्तच येणार आहेत. मग तो व्यक्ती कोणताही पदावर असो, कोणत्याही प्रतिष्ठेत असो, सगळे भगवान भक्त येणार. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी नवीन मागणी करणार आहे, कारण की 10,000 रुपये हेक्टर पुरत नाही आहेत, काय एकूणच त्याच्यावर मी ऑलरेडी व्यक्त झालेले आहे. भगवान भक्तीगड हा फक्त राजकीय विषयांचा विषय नाही, हा एक संकल्पाचा विषय मी जसं सांगितलं त्यावरती भाष्य. साहेबांनी जवळपास 30 ते 40 वर्षाची परंपरा आहे मेळाव्याची, अनेक जे लोक आहेत ते या ठिकाणी त्यांचे जे आठवणी आहेत त्या ताज्या करतात. तुमचा अनुभव कसा आहे साहेबांसोबत देखील तुम्ही मेळाव्याला जायचा आणि आज तुम्ही स्वतः मेळावा घेतात, काय वाटतं? माझा अनुभव असा आहे की माझे वडील खूप मोठे ते मला माहीत होतं, पण जेव्हा मी भगवान बाबांच्या दर्शनाला त्यांच्यावर गेले तेव्हा मला त्यांच्यामधला जे अजून लोकांचा त्यांच्यावर जे प्रेम आहे ते बघून माझ्या मनामध्ये खूप त्यांच्याविषयी आदर दुणावला. आणि मला आठवतं तो वटसावित्रीचा दिवस होता जेव्हा एका कार्यक्रमासाठी आम्ही गडावर गेलो होतो आणि लोक असे म्हटले की साहेबच आमचं सौभाग्य आहे, साहेब असणं आमचं सौभाग्य आहे, इतकं प्रेम लोकांनी. साहेबांसोबत तुफान मेळावा असायचा, लोक घोषणा द्यायचे, साहेबांना स्पर्श करण्यासाठी तरसायचे, वेगळाच अनुभव होता. नक्कीच आपण पहिले आपल्यासोबत पंकजा मुंडे या होत्या, काही वेळात त्या या ठिकाणून मेळाव्याकडे निघणार आहेत आणि नेमकं या ठिकाणून त्या काय बोलणार आता याकडे सर्वांचं लक्ष लागलं. कॅमेरामन अक्षय रडेसह विनोद जिरे, साम टीव्ही. आणि आताची ब्रेकिंग बातमी समोर येते. पंकजा मुंडे यांचा हेलिकॉप्टर पुन्हा एकदा परतलेला आहे. गोपीनाथ गडावरती मुंडेंचा हेलिकॉप्टर परतल्याचं समजतंय. सावरगावऐवजी औरंगाबादच्या दिशेनं त्यांनी उड्डाण घेतलं होतं आणि यानंतर हे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा परतल्याचं कळतंय. पायलट नव्या रूटच्या प्रतीक्षेमध्ये सध्या आहे आणि गोपीनाथ गडावरती पंकजांचं हेलिकॉप्टर हे तांत्रिक अडचणींमुळे परतलेल्याचं कळतंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद जिरे. विनोद, हेलिकॉप्टर जे आहे ते या ठिकाणी पुन्हा परतल्याचं कळतंय पंकजा मुंडेंचं, सध्या या संदर्भातल्या काय अपडेट्स आहेत? नक्कीच, पंकजा मुंडे यांनी काही वेळापूर्वी गोपीनाथ गडावरती गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर त्या हेलिकॉप्टरनं निघालेल्या होत्या. मात्र या ठिकाणी जो हेलिकॉप्टरचे पायलट आहेत त्यांनी या ठिकाणाहून जो रूट टाकला होता तो रूट या ठिकाणाहून औरंगाबादला जाणार होतं हेलिकॉप्टर, त्या ठिकाणाहून ते केंद्रीय मंत्री जे आहेत भागवत कराड यांना घेणार होतं. मात्र आता असं झालंय की मेळाव्याला उशीर होतोय आणि त्यामुळं त्या ठिकाणी जाण्याचं थोडं कॅन्सल केलेलं आहे आणि त्यामुळं आता परत हेलिकॉप्टर जे आहे ते वापस आलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणाहून सावरगाव घाट म्हणजे मेळाव्याकडे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर जे आहे ते टेक ऑफ घेणार आहे. सध्याला तरी या ठिकाणीच जे आहेत ते हेलिकॉप्टरमध्ये पंकजा मुंडे देखील आहेत आणि हेलिकॉप्टर देखील याच ठिकाणी आहे सध्या तरी. नक्कीच विनोद, या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. धन्यवाद विनोद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. गोपीनाथ गडावरचं पंकजांचं हेलिकॉप्टर हे पुन्हा एकदा परतलंय. तांत्रिक अडचणींमुळे हे हेलिकॉप्टर परतल्याचं कळतंय. तर खासदार प्रीतम मुंडे या गोपीनाथ गडावरती दाखल झालेल्या आहेत, आपण त्याची दृश्य बघतोय. प्रीतम मुंडे या आता सध्या भगवान भक्तीगडावरती दाखल झालेल्या आहेत. थोड्याच वेळात पंकजा मुंडे आल्यानंतर दसरा मेळाव्याला या ठिकाणी सुरुवात होईल आणि आज पंकजा मुंडे या ठिकाणी काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आपल्या लोकप्रिय दबंग खासदार आदरणीय डॉक्टर प्रीतमताई साहेब गोपीनाथजी मुंडे यांचा स्वागत करायचं आहे. महादेवरावजी जानकर साहेब आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, आपलं सहर्ष स्वागत आहे. मला नाही माहिती सर, आता काहीच नाही होणार. सावरगावात दसरा मेळावा संपन्न होतोय आणि भगवान भक्तीगडावरती या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुंडेंच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर दोन्ही बहिणी या कार्यक्रमासाठी निघालेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळात खरं तर पंकजा मुंडेसुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. खासदार प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावरती दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल.